नमस्कार, मी ज्योती आपण पाहताय News24 सह्याद्री। आताची मोठी बातमी आहे, अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात नगर शहरासह भिंगर उपनगरात वसलेल्या अहमदनगर छावणी परिषद क्षेत्राचा समावेश होतो। हे शहर पश्चिमेला सीना नदी आणि पूर्वेला लष्कराच्या जमिनी आणि संस्थांना लागून आहे। अहमदनगर शहर एक विकसनशील शहर म्हणून उदयास येत आहे। अहमदनगर शहरात आणि शहराच्या सीमेवर लष्कराच्या आस्थापना मोठ्या प्रमाणात आहेत। या संस्थांकडे संरक्षण विभागाच्या नियमावलीनुसार शहरातील नागरिक आणि विकासकांची घरे आणि वैयक्तिक मालमत्ता आहे। यानुसार एखाद्याला लष्करी आस्थापना जवळ एक मजली इमारत बांधायची असल्यास 100 मीटर आणि बहुमजली इमारतीसाठी 500 मीटर अंतर राखणं आवश्यक आहे। कडक नियमांमुळे नागरिकांना त्या जागांचा विकास योग्य प्रकारे करता येत नसल्यानं अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। त्यामुळे शहराचा विस्तार आणि परिणामी विकास मर्यादित झालाय। शहर विधानसभा मतदारसंघात नगर शहराचा उपनगरात वसलेला नागरी भाग मोठ्या प्रमाणात आहे। ते परिषदेच्या अखतीरित्या येत असल्यानं या भागात राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। हा परिसर अहमदनगर शहराचा विकसनशील भाग असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात इमारती आणि व्यापारी संकुले असून छावणी परिषदेच्या काही नियमांमुळे इथे नागरी आणि विकासांच्या समस्या आहेत। या भागात परवानगी दिल्यास काउन्सिलची परवानगी मूळ नाही। महाराष्ट्र राज्य सरकारच्या विभागानुसार तिथे गेल्यास या भागाच्या विकासांसाठी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील। या अंतर्गत नागरिकांना सुविधा देण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे। कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 24 महिन्यांचा पगार मिळतो, हे खूप आहे। या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची अपेक्षा असतानाही शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही। माझ्या आमदार निधीतून काहीही करण्यासाठी आधी परिषदेच्या अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, परिणामी विकास सुविधेच्या बांधकामास विलंब होतो। यामुळे इथे करण्यात अडचण येत आहे। अनेक समस्या असल्यानं परिषदेच्या सदस्यांना अनेक दिवस सर्वसाधारण सभा घ्यावी लागत नाही। काउन्सिल संचलित रुग्णालयात नागरिकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संख्या नसल्यानं नागरिकांचे आरोग्य त्रस्त आहे, धोक्यात आहे। तरी या सर्व प्रश्नांचे तातडीने निराकरण करावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे। या मोठ्या बातमीत इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहता News24 सह्याद्री।